दांडेकर इयत्ता 6वी तुकडी ड विषय मराठी धडा 9वा वारली चित्रकला याचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे। हा धडा शिकताना मला खूपच मजा आली आणि ह्या वारली चित्रकलेचा वापर करून आम्ही घरी काही प्रसंग रेखाटलेले आहेत, त्यामध्ये शेतीचे काही प्रसंग, रामायणातील काही प्रसंग, अजून गावातील काही प्रसंग, तारपा नृत्य इत्यादींचा समावेश होतो। तुम्हाला करायचे का या चित्रनगरीची सफर? चला तर मग या चित्रनगरीची सफर करूया। भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे। या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते। निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे। महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते। रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकारच असतात। रंगाचा अतिशय कमी वापर, उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक यांचा उपयोग करून ते चित्र रंगवतात। वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडलेली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो। आजकाल टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यांवर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते। घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यांच्यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो। वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहोर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे। आता आपण काही मूलभूत मानवाकृत्या बघणार आहोत, ज्यात पुरुष, महिला, मुलगी व मुलगा हे मोडतात। सर्वात प्रथम पुरुष काढूया। डोक्यासाठी आपल्याला एक गोल काढायचा आहे, नंतर मानेसाठी दोन उभ्या रेषा, नंतर दोन त्रिकोण उलट सुलट अशा क्रमाने आपल्याला शरीर काढायचं आहे आणि त्यानंतर त्रच्या आकारातील रेषांचा वापर करून आपल्याला हात व पाय काढायचे आहेत। नंतर तो पुरुष असल्यामुळे त्याच्या हातात एक भाला दाखवायचा आहे। अशाच प्रकारे आपल्याला महिला, मुलगी व मुलगा दाखवायचे आहे। त्यांची शरीर रचना सेम असेल पण त्यांची केश रचना भिन्न असेल। आता अशाच प्रकारे आपण महिला, मुलगी व मुलगा काढून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता त्यांची केश रचना फक्त भिन्न दिसते। इथे जेव्हा आपल्याला महिला काढायची असते तेव्हा आपल्याला इथे अर्धवर्तुळाकाराने अंबाडा तिचा दर्शवायचा असतो, इथे दोन वेळ्या दाखवायच्या असतात मुलगी असल्याने, आणि मुलगा काढताना आपल्याला इथे सरळ रेषांनी त्याचे केस दाखवायचे असतात। अशा या गोल, त्रिकोण, सरळ रेष या भौमितिक आकृत्यांनी आपण सुंदर सुंदर चित्र तयार करू शकतो। तुम्हीही या चित्रकलेचा नक्कीच आस्वाद घ्या। धन्यवाद।